बंगळुरूनं बलाढ्य हैदराबादचा पराभव करत T20 स्पर्धेतील आपलं आव्हान कायम राखलंय. विराट कोहलीच्या संघानं हैदराबादवर 14 धावांनी मात केली. 69 धावांची स्फोटक खेळी करणारा आणि T20 स्पर्धेतील सर्वोत्तम झेल पकडणारा ABD Villiers सामनावीराच्या पुरस्काराचा मानकरी ठरला. बंगळुरूनं पहिल्यांदा फलंदाजी करत 6 गडी गमावून 218 धावा केल्या होत्या. डिव्हिलियर्सच्या अर्धशतकामुळे तसंच मोईन अलीच्या 65 धावांमुळे आणि ग्रंथो मेमनच्या स्फोटक 40 धावांमुळे बंगळुरूला 218 धावांपर्यंत मजल मारता आली. 219 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादकडून कर्णधार केन विल्यम्सननं 81 धावा आणि मनीष पांडेनं 62 धावा केल्या, पण त्यांना आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. तर हैदराबाद विरुद्धच्या लढतीत ABD Villiersनं घेतलेल्या अफलातून झेलची चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. T20 स्पर्धेतील सर्वोत्तम झेल असं त्याचं वर्णन केलं जात आहे. ॲलेक्स हेल्सच्या डिव्हिलियर्सनं सीमारेषेजवळ झेल पकडत त्याला तंबूचा रस्ता दाखवला. या सामन्यानंतर सोशल नेटवर्किंग साईटवर डिव्हिलियर्सवर कौतुकाचा वर्षाव होतोय. कर्णधार विराट कोहलीनेही डिव्हिलियर्सला स्पायडरमॅन म्हणत ट्विटरवरून त्याचं कौतुक केलंय. या संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत. आमचे प्रतिनिधी सुनंदन लेले आपल्यासोबत आहेत. सुनंदन, प्ले ऑफची रंगत यामुळे आता वाढलेली आहे का बंगळुरूच्या विजयानंतर? का नाही वाढणार? कारण शेवटच्या मॅचेस म्हणजे अक्षरशः आजची जर का मॅच धरली तर 5 मॅचेस शेवटच्या साखळी स्पर्धेतल्या राहिले आहेत आणि तरीही चुरस इतकी संपूर्णपणे बाकी आहे की फक्त दिल्लीचा संघ सोडला तर बाकी सगळे संघ प्ले ऑफमध्ये जाण्याची शक्यता आशा बाळगू नयेत. हेच खरं मला वाटतं या T20 स्पर्धेचं यश मानलं पाहिजे आणि कालचा सामना हा त्या सगळ्याला फोडणी देणारा, तडका देणारा ठरलाय. ABD Villiersनं जो उत्तम झेल घेतला त्याबद्दल काय सांगाल? तुला AB क्रिकेट डिव्हिलियर्स म्हणायचं आहे का ग? ह्या माणसाच्यात क्रिकेट असं भरभरलंय, माहितीये का, भरून राहिलेलं आहे. काय तो करू शकतो? खरोखर बॅटिंग त्यांनी काल अफलातून केली आणि त्याने पकडलेला झेल म्हणजे त्याच्या पायाला स्प्रिंग लावलेली की आहे की काय असं वाटतं. आणि बॅटिंग करताना त्यांनी मारलेले फटके, एक फटका मैदानाच्या बाहेर गेला आणि हे सगळं करताना त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य कधी जात नाही. मैदानावरती तो अगदी मजा लुटत असतो आणि बँगलोरचे प्रेक्षक त्याच्यावर जे प्रेम करतात ते सगळं बघून अक्षरशः मन भरून येतं. आपल्याला पुन्हा चर्चा करायची आहे, पण आणखी एक बातमी पाहूयात. चेन्नई विरुद्ध दिल्लीसाठी प्रतिष्ठेची लढाई असणार आहे. चेन्नईच्या संघानं T20 स्पर्धेत 2 वर्षांनी पुनरागमन केलं आहे आणि धोनीच्या नेतृत्वाखाली या संघानं जबरदस्त कामगिरी केली आहे. आता चेन्नईच्या संघाकडे विजयाचे प्रमुख दावेदार म्हणून पाहिलं जात आहे. चेन्नईचा संघ दिल्लीला पराभूत करण्याच्या उद्देशानंच मैदानात उतरणार आहे. तर दुसरीकडे आपल्या अखेरच्या लढतीत दिल्ली विजय साकारण्यात यशस्वी होईल का, याकडे तमाम क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल. चेन्नईवर मात करण्यासाठी दिल्लीच्या फलंदाजांना आपल्या कामगिरीत कमालीची सुधारणा करावी लागणार आहे. पुन्हा एकदा जाऊयात सुनंदन यांच्याकडे. सुनंदन, दिल्ली आपल्या प्रतिष्ठेची लढाई आता खेळणार आहे, पण चेन्नईवर यामध्ये ते मात करू शकतील असं वाटतंय का? इज्जत वाचवायची आहे, कारण दिल्लीचा संघ 8 क्रमांकावरती आहे, प्ले ऑफला जायची त्यांची शक्यता मावळलेली आहे. या परिस्थितीत मराठीत एक म्हण आठवते मला की मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही. ती परिस्थिती मला वाटतं दिल्लीची होणार आहे की नाहीतरी आता काय आपलं आव्हान संपलेलं आहे, तर अजून बेधडक क्रिकेट खेळा, आक्रमक क्रिकेट खेळा, अशी ही टीम मैदानात येऊन उतरेल आणि मला वाटतं कोणाला ना कोणाला तरी ती पराभवाचा धक्का देऊ शकतात. त्यांच्या 2 मॅचेस बाकी आहेत, 1 चेन्नईची बाकी आहे आणि शेवटची मुंबईची बाकी आहे. त्यामुळे या दोन्ही लढतींना वेगळं महत्त्व असेल आणि रिषभ पण आत्ताच्या घडीला ज्या फॉर्ममध्ये आहे त्यामुळे तो तर सोडणारच नाही, तो त्याचा धडाका कायम ठेवेल. परंतु चेन्नई संघाला आजच्या मॅचमध्ये हरवणं खूप मोठं आव्हान आहे. या T20 स्पर्धेतल्या चेन्नईच्या एकंदरीत प्रवासाबाबत काय सांगाल? मस्त खेळलेले आहेत ते, कारण महेंद्रसिंग धोनीला सूर गवसलेला आहे, नुसता कप्तान म्हणून नाही तर बॅट्समन म्हणून सुद्धा, आणि त्याचा परिणाम त्यांच्या टीमवरती झालेला दिसतोय. वॉटसन आणि रायडू तर अफलातून बॅटिंग करतोय, सगळ्यांचं लक्ष त्यांनी खेचून घेतलेलं आहे आणि बॉलिंगमध्ये सुद्धा
महेंद्रसिंग धोनी जे बदल करतोय त्यांची बॉलिंग खूप परिपूर्ण वाटत नाहीये, परंतु तो गोलंदाजांचा वापर योग्य पद्धतीने करतोय आणि त्याच्यानंतर विजयाचा मार्ग पकडतोय. म्हणून गंमत अशी झाली आहे की हैदराबादचा संघ काल बँगलोर विरुद्ध हरलाय, त्यामुळे धोनीला अशी एक अजून आशा वाटत असेल की ग्रुपला आपण टॉप करू शकतो, एक नंबरवरती आपण प्ले ऑफला जाऊ शकतो, त्याचे थोडेसे फायदे आहेत आणि मानाचं सुद्धा आहे, त्यामुळे धोनी आजची मॅच जोर लावूनच खेळेल. धन्यवाद सुनंदन या संपूर्ण चर्चेसाठी. तर एकंदरीत कोणता संघ कितव्या स्थानी आहे ते पाहूयात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.